हेलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण कैरीची मस्त अशी आंबट गोड भाजी बघणार आहोत। सध्या कैरीचा सीझन चालू आहे, तर तुम्ही नक्की एकदा ही भाजी ट्राय करा, सर्वांनाच नक्की खूप आवडेल। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी आता ह्या अशा प्रकारच्या 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। जशा प्रकारे मी ही कैरी चिरते तशाच कैऱ्या चिरून घ्यायच्या। याच्या आत जी बी असते ती काढून टाकायची आहे। मी 3 कैऱ्या इथे वापरत आहे। त्यानंतर एका कढईत मी आता साधारणपणे 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेले आहे। पाणी गरम झाले की त्यात ह्या कापलेल्या कैऱ्या ॲड करायच्या। कैऱ्या सर्व पाण्यात व्यवस्थित बुडतील या प्रमाणात आपल्याला यात पाणी हवे आहे। कैऱ्या आपल्याला 1-5 ते 7 मिनटं पाण्याबरोबर व्यवस्थित उकळून घ्यायच्या आहेत। 5 मिनटं पाण्याबरोबर उकळल्या की त्याचा कलरही थोडासा चेंज होतो। आता आपण हे पाणी काढून टाकणार आहोत। एका गाळणीच्या साह्याने पाणी आणि कैऱ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी आता ह्या कैरी काढून घेत आहे। आणि हे खाली सर्व पाणी गोळा झालेले आहे, ते पाणी आपल्याला टाकून द्यायचे आहे, ते वापरायचे नाही आहे। त्यानंतर ह्या कैऱ्या एका भांड्यात काढून घ्यायच्या आणि रवीच्या साह्याने आपण त्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत। अगदी हलक्या हाताने व्यवस्थित त्या स्मॅश करून घ्यायच्या, त्याचा गर वेगळा झाला पाहिजे। त्यात आता साधारणपणे 1 ग्लास पाणी ॲड करायचे आणि पुन्हा थोडंसं स्मॅश करून घ्यायचे। हे बघा, आता ही कैरी व्यवस्थित आपली स्मॅश करून झालेली आहे। पुन्हा मी थोडेसे पाणी ॲड केले आहे। त्यानंतर एका कढईमध्ये साधारणपणे 1.5 चमचा ऑइल ॲड करायचे। ऑइल चांगले गरम झाले की त्यात आता मोहरी ॲड करायची। मोहरी ही चांगली तडतडू द्यायची आहे। त्यानंतर यात लसणाचे तुकडे ॲड करायचे। तिथे मी 5-7 लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते यात ॲड करायचे। लसूण आपल्याला व्यवस्थित असा लालसर होऊ द्यायचा आहे। हे बघा, लसूण लाल झालेला आहे। इथे गॅस बंद करायचा आणि त्यात मग आता मी 1 चमचा लाल मिरची पावडर ॲड केली आहे आणि 1 चमचा धने पावडर ॲड केलेली आहे। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे। जर ती तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। जर इथे तुम्ही साधं लाल मिरची पावडर वापरली तर तिचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, नाहीतर हे तिखट होऊन जाईल। ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे लक्षात ठेवायचे की गॅस आपल्याला बंद ठेवायचा आहे, नाहीतर हे तिखट जे आहे ते करपून जाईल। कैरी आपण स्मॅश करून ठेवलेली आहे, ती यात ॲड करायची आणि पुन्हा आता गॅस चालू करायचा आहे। आणि हे आता व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवायची आहे। इथे मी आता 1 पाऊण ग्लास पाणी ॲड केलेले आहे। पाणी ॲड केले की हे पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे। हे बघा, याला आता उकळी यायला लागलेली आहे। यात आपण साधारणपणे 1/2 वाटी गूळ ॲड करायचा। इथे मी साधा गूळ वापरलेला आहे। गूळ ॲड केला की हे व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे। इथे जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर यात तुम्ही थोडेसे पाणी ॲड करू शकता। हे बघा, गूळ आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। यात आता चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे। मीठही व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे आणि 1-2 ते 3 मिनटं फक्त याला उकळी येऊ द्यायची आहे। 1-2-3 मिनटानंतर ही आपली कैरीची भाजी तयार आहे। मस्त अशी आंबट गोड भाजी तयार होते। नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।